नमस्कार तुम्हा सर्वांचं पुनश्चच एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोठी बातमी आहे संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या चारशे चाळीस अशा सेविका निलंबित मनपा आयुक्तांचे आदेश याबद्दल सविस्तर अशी अपडेट आलेली आहे ही अपडेट काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात अशी अपडेट व माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या चारशे चाळीस आशा सेविका निलंबित मनपा आयुक्तांचे आदेश पहा संपूर्ण सविस्तर माहिती आरोग्य विभागाला वेटिन्स धरून नाही आणि चोवीस तासात कामावर हजर होण्याची नोटीस आशा सेविकांना देण्यात आले होते पहा संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर चारशे चाळीस आशा स्वयंसेविका निलंबित करण्यात आले आहेत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी याबाबत आदेश काढले आहेत संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता बघा एकूणच या आशा स्वयंसेविक देखील बारा जानेवारीपासून संपावर आहेत दरम्यान आरोग्य विभागाला वेटीस धरून आहे आणि चोवीस तासात कामावर हजर होण्याची नोटीस आशा सेविकांना देण्यात आले होते मात्र मात्र या नोटिसाकडे दुर्लक्ष केल्याने आणि कामावर हजर न झाल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल चारशे चाळीस आशा सेविकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत त्यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे बघा एकूणच बारा जानेवारीपासून या आशा स्वयंसेविका देखील संपावरती आहेत आणि हा जो संप आहे तो संप या ठिकाणी माघार यावा आणि येत्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी कामावर हजर होण्याची नोटीस सेविकांना आशा सेविकांना देण्यात आलेले होते परंतु या नोटिसाकडे दुर्लक्ष केल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल चारशे चाळीस आशा सेविकांना निलंबनाचे आदेश काढले आहेत त्यामुळे संपूर्ण महानगरपालिकेत याची खळबळ उडालेली आहे पहा पुढे मानधनवाडीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आशा सेविका या ठिकाणी देखील या संपात सहभागी संपा संपा झाले आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या पाचशे अकरा आशा स्वयंसेविकाही सुद्धा या संपात सहभागी आहेत मात्र याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आशा सेविकांनी तत्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या आशा सेविकांनी या नोटीसाची कोणतीही दखल घेतली नाही नोटीस बजावल्यावर पाचशे अकरा आशा सेविकांपैकी केवळ केवळ एकाहत्तर जणी कामावर हजर झाल्या आहेत बघा एकूणच या ठिकाणी नोटीस बदलल्यानंतर पाचशे अकरा आशा सेविकांपैकी केवळ ने केवळ एकाहत्तर जणी या ठिकाणी कामावर हजर झालेल्या आहेत आणि चारशे चाळीस आशा सेविकांना निलंबित करण्यात आलेलं आहे पहा आशा सेविका आपल्या मागण्यावर ठाम बघा अशा सेविका आपल्या मागण्यावरती ठाम आहेत काय आहेत त्यांच्या मागण्या तेही या ठिकाणी आपण पाहूया मानधनवाडीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटने संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या पाचशे अकरा आशा स्वयंसेविका सुद्धा या संपात सहभागी झाल्या होत्या यातील एकाहत्तर एक जणी कामावर हजर झाल्या आहेत मात्र कामावर हजर न झालेल्या महापालिकेच्या चारशे चाळीस आशा स्वयंसेविका निलंबित करण्यात आले आहेत मात्र या कारवाईनंतर देखील आशा सेविका आपल्या मागण्यांवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे बघा राज्यभरात आशा सेविका संपावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आशा सेविका संपावर गेल्या असून ठिकठिकाणी थीक त्यांच्याकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे दरम्यान शुक्रवारी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात राज्यभरातील अनेक अशा सेविका येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले यावेळी अशा सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी देखील केली केली या यावेळी महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी आंदोलक आशा सेविका यांनी मंत्रालया पर मंत्रा पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर पदयात्रा काढण्याचा निर्णय मागे घेण्यात आला मात्र राज्यभरातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी आशा सेविका यांच्याकडून देण्यात आला आहे बघा एकूणच या राज्यभरामध्ये आशा सेविका देखील संपावरती आहेत गेल्या चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर होत्या आणि सव्वीस जानेवारी दिवशी त्या कामावरती हजर झालेल्या आहेत आणि गेल्या बारा जानेवारीपासून आशा सेविका देखील संपावरती आहेत अजूनही त्यांच्या मागण्यावरती त्या ठाम आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी हा जो आंदोलन या ठिकाणी करत आहेत एकूणच हा जो आंदोलन होता तो आंदोलन कशा पद्धतीने चालू चालू आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिजे पाहिलेला आहोत एकूणच संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या चारशे चाळीस आशा सेविका निलंबित करण्यात आलेल्या आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा के प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद